श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे नवरात्रीतला मोठा शुक्रवार आणि आज आपण सहावी माळ आपल्या देवीला अर्पण करणार आहोत. आता बघा, आपल्या घरामध्ये कुलदेवी बसलेली आहे, म्हणजे घटावरती आपण कुलदेवीला बसवलेलं आहे. तर आता या कुलदेवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातले जे काही लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आहेत तर जे बंद आहेत तर ते चालू होतात. म्हणजे काय, आता आपण जर घरामध्ये खूप कष्ट करत आहोत, वेगवेगळे व्यापार करत आहोत, वेगवेगळे व्यवसाय करत आहोत, नोकरी करत आहोत, पण काय कष्टाच्या प्रमाणामध्ये आपल्याला नशिबाची जर साथ मिळत नसेल तर याला आपण काय म्हणत असतो की माझ्या घरामध्ये मी खूप कष्ट करतो किंवा कष्ट करते पण तरीही मला पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशाची प्राप्ती होत नसते. तर त्यासाठीच कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जर ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण केली तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. तर आता आपल्याला देवीला काय अर्पण करायचं आहे, कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे याबद्दलची माहिती घेऊया. पण त्या अगोदर बघा, तर आज सहावी माळ आहे. आजच्या व्हिडिओबद्दल म्हणजेच सहाव्या माळेबद्दल संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो आवर्जून बघून घ्या कोणती माळ आपल्याला अर्पण करायची आहे, त्याचबरोबर त्या माळेचा आपल्याला काय उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी चॅनलवरती टाकलेली आहे, तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्या. त्याचबरोबर आज आपल्या घरामध्ये तुम्हाला शक्य झालं तर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाविचे या मंत्राचा 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर किंवा मग तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तर त्या मंत्राचा तुम्ही घरामध्ये जप करू शकता. त्याचबरोबर आज तुम्हाला जमलंच तर आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता. आता तुम्हाला जर पाठ करणं शक्य नाही आहे तर दुर्गा सप्तशतीचे जे अध्याय आहेत तर त्या प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीनुसार तुम्ही जो आहे तर तो अध्याय तुम्ही वाचू शकतात. जसं की आता जर तुम्हाला लक्ष्मी संबंधित काही अडचण येत असेल तर त्या अडचणीमध्ये जो अध्याय येतो तर तो अध्याय तुम्ही वाचू शकतात. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्यावरती शत्रूंची थोडीफार बाधा आहे तर ते बाधा दूर करण्यासाठी जो अध्याय आहे तर तो अध्याय तुम्ही आज घरामध्ये वाचू शकता. तर ही सेवा तुम्ही घरामध्ये आज करू शकता. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा आणि त्याचबरोबर लवंगांचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो लवंगांचा उपायसुद्धा तुम्ही आज आवर्जून करू शकता. तर आता आपल्याला कुलदेवीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे बघा, या उपायासाठी आपल्याला 21 लवंग घ्यायचे आहेत. 21 लवंग आपल्याला आपल्या हातामध्ये धरायचे आहेत. आपल्याला डाव्या हातामध्ये माळ धरायची आहेत आणि आपल्याला ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्च या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे. शक्य झालं तर 16 माळी तुम्ही जप करू शकता. 16 माळी जप करायचं आहे, 108 वेळेस करा किंवा मग 16 माळी तुम्ही जप करा, जमेल त्या पद्धतीमध्ये. आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत तर ह्या लवंग आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत. ह्या लवंग दिवसभर आपल्याला कुलदेवी समोरच ठेवायच्या आहे, रात्रभर आपल्याला कुलदेवी समोरच ठेवायचे आहे. आता उद्या शनिवार आहे तर उद्या सकाळी ह्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तुम्ही परत त्या लवंग तुमच्या घरामध्ये यूज करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या लवंग तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा देऊ शकता. त्यांच्या पॉकेटमध्ये जर घरातली एखादा कर्ता व्यक्ती असेल तर त्याच्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही हे लवंग ठेवण्यासाठी देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे देवीला सांगायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती वगैरे जाणवत असेल तर ते तुम्हाला देवीला सांगायचं आहे. ज्या काही तुम्हाला पैशांच्या संबंधित अडचणी येत आहेत तर त्या सर्व अडचणी आपल्याला देवीला सांगायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि नक्की जर तुम्ही हा उपाय केला तर आपली कुलदेवी जी आहे तर ती प्रसन्न होते. आता तुम्हाला जर कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही कुलदेवी तुम्ही माहीत करून घ्या. आणि आता जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो किंवा टाक वगैरे नसेल तर मग तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे. ती सुपारी तुम्ही कुलदेवी स्वरूप ठेवायची आहे. तुमच्या कुलदेवीचं स्मरण करत तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला तिथे व्हायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करू शकता. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.